माझ्यासोबत आता तानाजी येसादे सर आहेत, जे मंडळाचे प्रमुख आहेत. सर, सांगा तुमच्याविषयी काही. मी तानाजी कृष्ण येसादे, करी रोड पश्चिम विभाग सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचा मी सरचिटणीस आहे. करी रोड पश्चिम विभाग नवरात्र उत्सव मंडळ हे गेली 62 वर्ष हे साजरं करत आहे, आणि हे साजरं करीत असताना महिला सक्षमीकरणाची संकल्पना आम्ही राबवतोय. महिला म्हणजे आदिशक्तीचं रूप असतं, त्यामुळे तुम्ही हे सर्व डेकोरेशन आरास बघाल. ही एक सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक अजित दांडेकर यांनी हे मंदिर उभं केलेलं आहे, आणि जी संकल्पना आहे तुम्ही बघाल त्या ह्याच्यामध्ये की आता नुकतीच जी महिलांच्या अत्याचाराच्या घटना झाल्या कलकत्तामध्ये किंवा बदलापूरमध्ये, यामध्ये महिलांच्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि समाजाला संदेश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बेटा पढाव बेटी बचाव अशा प्रकारचा एक नारा दिलेला आहे. म्हणजे मुलींनाच आपण सांगणं की तू असं वाग, साच्यात घरात ये, हे न करता आता मुलांनी कसं वागावं, महिलांशी महिलांना सन्मान कसा द्यावा ह्याची गरज निर्माण झालेली आहे, आणि तोच संदेश आम्ही देण्यासाठी ही संकल्पना जी थीम आहे या वर्षी नवरात्रीची ती आम्ही राबवलेली आहे. नवरात्र उत्सव 62 वर्षांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम आम्ही करतो, वेगवेगळे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे एक अभ्यासिका विभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत आम्ही चालवतो, अनेक कार्यक्रम घेतो. नवरात्र दरम्यान स्पर्धा असतात महिलांसाठी, गृहलक्ष्मी स्पर्धा, पाकाची स्पर्धा. मला सर एक विचारायचं होतं की राजकीय सहभाग कोणाचा असतो इथे? राजकीय म्हणजे बघा, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यामुळे जास्त प्राबल्य तुम्ही बघा तर इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच पक्षाचे, म्हणजे आमदार तुम्ही अजय चौधरी असू देत, माननीय आदित्यसाहेब ठाकरे किंवा सुनील शिंदे साहेब, आणि सुनील शिंदे साहेब ह्या सगळ्यांचं पाठिंब्यावरतीच आम्ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात करत आहोत. आणखी साहेबांचा कधी व्हिजिट होणार आहे की होऊन गेला आहेत? कदाचित ते येतील असं आम्हाला कळतंय, आणि ते येतील ते आम्हाला फार आनंद होईल. ओके. या करोडच्या माऊलीची जी सुंदर आणि प्रसन्न अशी मूर्ती बघताय, ती मूर्ती ही सुप्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांच्या कारखान्यातून आम्ही चिंचपोकळीवरून आम्ही घेऊन येतो दरवर्षी. त्यांचीच ती मूर्ती ही नेहमी आमची फिक्स ठरलेली असते. आणखी विसर्जन सोहळा कधी असतो? आज विसर्जन सोहळा आमचा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 तारखेला आमचा शिवाजी पार्कला विसर्जन सोहळा असतो. आणि ही जी आमची देवी आहे करी रोडला, जी करी रोड सकाराम बाळाजी पवार मार्ग करी रोड पश्चिम स्टेशनच्या पश्चिमेला ही वसलेली ही देवी आहे, दरवर्षी साजरी होते या ठिकाणी. ओके. सोबत आता मंडळाचे अध्यक्ष अण्णा तावडे साहेब आहेत. सर, सांगा तुमच्या विषयी काही. मी 23 वर्षे या मंडळाचा अध्यक्ष आहे. हा, ज्येष्ठ शिवसैनिक आहे. हा हा, बाळासाहेबांचा शिवसैनिक. हा हा. आणि मी स्टेट बँकेमध्ये स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये काम करायचो. तसं स्टेट बँकेचा MS पटेल कोऑपरेटिव्ह बँक, त्याचा मी 6 वर्ष संचालक मंडळावर होतो. मी आता 199 शाखामध्ये बसलो. ACO 25 वर्ष आहे मी. आणि मंडळाची भरभराट आहे ती संपूर्ण माझ्या काळातच सुरुवात झाली. कधीपासून झाल्या तर हे वर्ष 23 वर्ष मी अध्यक्ष. अच्छा अच्छा, शाखेचे नाही ह्याचे, मंडळाचे. अच्छा, आणि शाखेचे? शाखेचे मी 66 पासून आहे. अच्छा, माझा इतके वर्ष? हो, 78 वर्ष वय आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या वेळीपासून? हो, 78 वर्ष वय आहे माझं. हा हा. मी बाळासाहेबांचे आम्ही भेटायला बऱ्याच वेळी स्थानिक लोकाधिकार समितीतर्फे गेलेलो आहोत. आणि शिवबंधन कधीपासून तुम्ही बांधलं? मला सुरुवात जी झाली शिवबंधनाची, हा हा, ते पहिलाच मला उद्धव साहेबांनी बांधलंय शिवबंधन. घाटकोपरला जे 50 लोकांना बांधलं तर माझा 3रा नंबर होता शिवबंधना. अच्छा. आणि सतत मी शिवसैनिक शाखेचं काम करतो. हा काय, आणि ज्येष्ठ शिवसैनिक आहे.